आज तो गवाही होने के साथ अंकिता जलित हत्याकांड में 29 लोगों की गवाही पूरी हुई। हिंगनघाट न्यायालय में पहली बार दो गवाही वीडियो कॉन्फ्रेंसिंग से ली गई। कल इस मामले की महत्वपूर्ण गवाह जांच अधिकारी एसडीओपी तृप्ति यादव की गवाही होने वाली है। बहुचर्चित प्राध्यापिका अंकिता जलित प्रकरण में आज दो गवाह पेश किए गए और कल तत्कालीन थानेदार सत्यपाल बंडीवार की बाकी रही क्रॉस एग्जामिनेशन आज पूरी हुई। इस मामले में महत्वपूर्ण गवाह मोबाइल कंपनी के नोडल अधिकारी की गवाही वीडियो कॉन्फ्रेंसिंग के द्वारा ली गई। उन्होंने मोबाइल पर आरोपी द्वारा अंकिता को जान से मारने की धमकी देने की पुष्टि की। कल गवाही पूरी होने की उम्मीद विशेष सरकारी वकील उज्जवल निकम ने जताई है। सरकार तरफे एकूण साक्षीदार तपास आहे आणि सरकारी पक्षातर्फे पुराव्याचे काम पूर्ण झालेले आहे। हिंगणघाट येथील न्यायालयात प्रथमच एकूण 2 साक्षीदारांच्या साक्ष या खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवलेल्या आहेत। 1 मार्च 2019 अंकिताला आरोपीने जो फोन करून धमकी दिली होती की तू जर माझ्याशी लग्न केलं नाही तर तुझा खून करेल, याला पुष्टीदायक पुरावा म्हणून अंकिताच्या मोबाईल कंपनीचा अधिकारी ने आज न्यायालयात साक्ष दिली की दिनांक 1 मार्चला सकाळी 8:08 आरोपीच्या मोबाईलवरून तिच्या मोबाईलवरती फोन आला होता आणि 40 सेकंदाचं संभाषण यात नोंदवलेलं गेलेले आहे। अर्थात अंकिताच्या आईने ही बाब कोर्टात स्पष्ट केली होती की अंकिताने तिच्या आईला सांगितलं होतं की आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली आणि धमकी दिली होती, त्यामुळे अंकिताच्या आईच्या जबाबाला पुष्टीदायक पुरावा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखल केला। आज 29वी साक्षीदार म्हणजे या खटल्यातील तपास अधिकारी DYSP तृप्ती जाधव यांची साक्ष पूर्ण झाली असून उद्या उलट तपासणी आहे। होतं ह्या बहुचर्चित खटल्यामध्ये 28 साक्षीदारांची सरतपासणी व उलट तपासणी झालेली आहे। आज जो सर्वात महत्त्वाचा साक्षीदार 29वा साक्षीदार जे ह्या प्रकरणामध्ये मुख्य तपास अधिकारी होते त्यांची आज सर तपासणी झाली आणि आजचा वेळ संपला त्यामुळे त्यांचा उलट तपास होऊ शकला नाही। उद्याला मी त्यांचा उलट तपास घेणार। आज ज्यांचा मी उलट तपास घेतला ते होते जिओचे नोडल अधिकारी। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते पुण्याला असल्यामुळे त्यांचा तिथे तपासणी घेण्यात आली। त्यानंतर ह्या प्रकरणामध्ये सुरुवातीला जे तपास अधिकारी होते पोलीस निरीक्षक साहेब बंदीवार साहेब त्यांची आज सर तपास व उलट तपास पूर्ण झालेला आहे आणि उद्या ह्या खटल्याचा बहुतेक शेवटचा दिवस असेल, कारण की उद्या सर्वात महत्त्वाचे जे तपास अधिकारी असतात त्यांचा उलट तपास होणार आहे।